मागील काही दिवसात राज ठाकरेंच्या सत्ताधाऱ्यांसोबतच्या जवळकीवरून आता तेही महायुतीमध्ये येणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यातच सोमवारी राज ठाकरे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू झालेली आहे. पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट. राजकीय तोडफोड आणि नवे जोड यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघतंय. गेल्या 2 वर्षांचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोठ्या गटानं भाजप सोबत हातमिळवणी करत महायुतीत सहभाग घेतला. पण आता राज ठाकरे ही महायुती सोबत जाणार का अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्याला कारण ठरलंय राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची झालेली भेट. आशिष शेलार यांनी सोमवारी सकाळी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन तिथे दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा केली. केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतली अशी चर्चा आहे. पण शेलारांनी मात्र योग्य वेळी उलगडा करू असं म्हणत याविषयी जास्त बोलणं टाळलं. साधवीचा काही सवाल नाही आहे. भेटी राजकारणात होत असता आम्ही राजकीय मित्र आहोत, व्यक्तिगत मित्र आहोत, भेटत असतो. त्यात आम्ही साथ घालायला वगैरे गेलो असं काही सांगण्याचा अर्थ नाहीये. आता पुरता सांगण्याचं एवढाच मुद्दा आहे की राजकीय त्याच्यावरचा निर्णय हा आता काहीच नाही, तो योग्य वेळेला राजकारण आणि निवडणुका घोषित झाल्यावर करू. भाजपनं मुंबईतील लोकसभा जागांकरता नो रिस्क हे धोरण अवलंबलंय आणि त्यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आलंय. या अनुषंगानं ही भेट घडल्याची चर्चा आहे. पण राज ठाकरेंनी या भेटीवर जास्त बोलणं टाळलं. निवडणूक आल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राज ठाकरेंनीही संभाव्य युतीच्या चर्चेला नकार दिला नाही. आयोग 5 वर्ष काय करत असत? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी काही गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं? 5 वर्ष असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट असल्या प्रकारची कोणतेही लोक ते तयार का नाही करत? ते आयत्या वेळेला या शाळांवरती हा हे दडपण का आणतात? राज ठाकरे शेलारांच्या या भेटीवर सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी ठाकरे गटानंही प्रतिक्रिया दिल्या. जे कुणी महायुतीमध्ये येणार असतील त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा या तिघांचे आहेत. ते तिघ जो निर्णय घेतील त्याप्रमाणे येणाऱ्या सर्व नवीन मित्रांचं आम्ही स्वागतच करू. ज्या काही भेटीगाठी होत आहेत मला असं वाटतं त्याविषयी आज बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की काही लोकांनी, खास करून भारतीय जनता पार्टीने दुकान उघडलेलं आहे आणि तुम्ही काहीही करा, आमच्याकडे या, तुम्हाला आमचं संरक्षण राहील. आणि ते जे काय आहे ना ते देशाला विघातक आहे, लक्षात घ्या. मोदींच्या अब की बार 400 पारच्या घोषणेला सत्यात उतरवण्याकरता भाजपनं महाराष्ट्रावर फोकस केलाय. आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेसमध्ये फूट पाडत भाजपनं प्रमुख विरोधी नेत्यांना आपल्या सोबत घेतल्याचं दिसतंय. त्यानंतरही धोका नको म्हणून आता भाजप मनसेलाही आपल्या सोबत घेते का की मनसे आणि भाजपची युती अधांतरीच राहते हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.